मराठवाड्याला एकोणसाठ हजार कोटीचं पॅकेज मुख्यमंत्री शिंदेची घोषणा मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मराठवाड्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले मराठवाड्यासाठी काय काय मोठे निर्णय घेण्यात आले या विषयाची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिलेली आहे मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय घेतले जलसंपदा आणि सिंचन विभागासाठी निर्णय घेतला प्रस्तावित माती धोरणाऐवजी सिमेंटने बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला निम्न दुग्ना प्रकल्प सेलू परभणी पैनगंगा प्रकल्प पुसद परळी उंच पातळी बंधारा मदारा उच्च पातळी बंधारा वैजापूर बाबळी मध्य प्रकल्प वाक मध्य प्रकल्प वंकेश्वर उच्च पातळी बंधारा असा एकूण चौदा हजार कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्पावर खर्च करण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आजची कॅबिनेट ची बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला झाली आणि या बैठकीबद्दल खूप चर्चा बाहेर कालपासून परवापासून आपण ऐकत होतो परंतु खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यासाठी एक ठोस असं निर्णय घेण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकांना दिलासा आधार देण्यासाठी ही बैठक झाली यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते त्यावेळेस बैठक दोन हजार सोळाला झाली होती आणि त्या बैठकीचं काय झालं निर्णयाचं काय झालं याच्यावर देखील बरेचसा ओहापोह सुरू होता त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलेलं आहे खरं म्हणजे हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या मराठवाड्यामध्ये एक सगळीकडेच पोटेन्शियल याय ताकद आहे सगळंच आहे केवळ राज्यातच नाही तर देशभरामध्ये एक मोठी झेप घेणारा मराठवाडा असं आपण पाहतो आणि काही लोक म्हणतात फक्त घोषणा करतात आणि त्याचा निर्णय होत नाही परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्षभरामध्ये आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत यामध्ये सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतले